मावशी काका ताई दादा सर्वांना माझा नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर हा आज व्हिडिओ का ना एक छोटासा बनवते, ही खुशी सांगण्यासारखी आहे आणि ही लपवून ठेवावी अशी वाटली नाही मला, कारण एवढी आनंदाची बातमी एका ताई दादाने केली. तर सातारचे तुम्हाला पण माहीत असेल पाळणा वगैरे मध्ये गायलो गिफ्ट वगैरे आलेलं बघा, त्या ताई दादा आहेत. ताईंचं नाव आहे अश्मिता बजरंग पवार आणि दादा आहेत बजरंग दाजी, त्यांना दाजी म्हणते कारण आपला संतो पण दाजी, कारण ताईंना बहीण म्हणून राजश्री सारख्याच आहेत. तब्येतीनं भा स्वभावानं खूप चांगले आहेत, घरचं म्हणजे बोलणं मिळतं मला. आता परत तिसरी वेळ आलेली ती घरी. तर गाईच्या बद्दल एवढी आनंदाची बातमी तुम्हाला नाही सांगायची कुणाला. तर ताई आणि बजरंग भाऊजींना खूप खूप धन्यवाद, हात जोडून मी आभार मानते तुमचा. माझ्या मुलीसाठी तुम्ही एवढं चांगलं आणि आज तिच्या आई बाप नाही तरी तुम्ही त्यांच्या एवढं विचार तिच्याबद्दल चांगलं केलं. आज तुमची इतकी मुलं असताना पण तिच्या नावानं तुम्ही एक गिरण खुलली आणि तुम्ही तिच्या नावानं गिरण आणाही पण गेला, कोल्हापूरला गेलेत बरं का ताई दादानो. ब्युटी फॅमिलीमध्ये पुरं सांगते मी सर्वांना. तर ह्यांचा व्यवसाय एवढा चालाय पाहिजे, एवढा भरभराट चालाय पाहिजे, हीच माझी विनंती आहे. नाही तुम्ही सर्वजण ब्युटीमधनं आपली फॅमिली सर्व ह्या ताई दादांना तुम्ही असंच आशीर्वाद आणि प्रार्थना करा की आपल्या गायत्रीच्या नावानं ह्यांनी एक व्यवसाय स्टार्ट केलाय, गिरण आणाय गेलेत ऑर्डर द्यायला आपल्या गायत्रीच्या नावानं. त्यांचं म्हणणं आहे की आपली गायू एक बार पूजा होस्तवर त्यांच्या तिथं जाऊन ती पूजापाठ वगैरे म्हणजे गायत्रीच्या पायघून टाकाय पाहिजे तिथं. तर हो भाऊजी आणि ही आपली अश्मिता ताई येतील, गायू येईल आणि मी आता ह्याच महिन्यात लवकरच येणार आहे, तारीख तुम्हाला सांगेन. तर सर्वांचं पण म्हणणं आहे की कधी येणार आहे जयश्री? हो आत्ताच ह्याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये येणार आहे मी. तारीख अजून काय नाही डिटेल झाली, 19 तारखेपर्यंत पोरांचा पेपर आहे, नक्की सांगेन तारीख मी. तर त्यामुळं गायू तुमच्यापाशी येणार आणि मी आल्यावर तुम्ही येणार आहे तर नक्कीच आपण भेटू. तर अजून यूट्यूब फॅमिलीला म्हणते खूप खूप ह्यांना एवढा भरभराट त्यांचा व्यवसाय व्हावा असं तुम्ही सगळ्यांनी प्रे करा. आणि परत म्हणते एवढं चांगलं तुम्ही गायत्रीबद्दल कोण नसताना एवढं विचार केलं मला राहवलं नाही, तर खूप खूप धन्यवाद अश्मिता ताई आणि दाजी तुम्हाला. तर चला असेच आशीर्वाद राहू द्या गायूवर आणि गायूला नक्कीच भेटा. गायू हमेशा येणार त्यावेळी मी कॉल करणार, तुम्ही नक्कीच भेटा. माझीच मुलगी नाही तुमच्या सर्वांची आहे. जेव्हा मी सुट्टी घरी कधी पण येईन गायूला हमेशा तुम्हाला भेटा येईन. जेव्हा भी मी येईन इथून त्याच्या आधी मी व्हिडिओ टाकीन ज्यांना पण भेटायचं आहे आपल्या गायूला प्रत्येक वर्षी, त्यावेळी तुम्ही कुणी पण भेटू शकता येऊन. आपली फॅमिली सर्वांची मुलगी आहे गायू. गायूला असं मोठं करायचं आहे आपल्याला, त्यामुळे एवढं चांगलं तुम्ही विचार करून तिच्या नावानं हे केलं आहे तर खूप 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 धन्यवाद माझ्या मुलीवर. मी देवाला हीच प्रार्थना करते माझ्या अश्मिता ताई आणि भाऊजींची जी बी व्यवसाय गायीच्या नावानं स्टार्ट करणार आहे यांची एवढी भरभराट हो, हीच माझी देवाला विनंती आणि प्रार्थना आहे. आणि सर्व यूट्यूब फॅमिली पण अशीच करते. तर तुम्हाला खूप खूप अश्मिता ताई आणि बजरंगी भाऊजी तुम्हाला धन्यवाद आणि गायूला असंच प्रेम राहू द्या. आणि भेटते पुढच्या व्हिडिओ, घरी आल्यावर नक्की भेटू आपण.